आदम मुजावर स्वराज्य क्रांती जन आंदोलन संस्थापक अध्यक्ष. काल जयसिंहपूर शहरामध्ये क्रांती चौकामध्ये इंद्रकरंजीच्या दोन युवकांचा जागी मृत्यू झाला. या मृत्यूला येथील प्रशासन आणि प्रशासनच जबाबदार आहे, कारण या कडेला जे गाड्या आहेत त्या गाड्यांचं पार्किंग पूर्ण रस्त्यावर असल्यामुळे त्या युवकांना रस्त्याचा मार्ग मिळाला नाही आणि त्यामुळे त्या दोन युवकांना मृत्यू मुखी जावं लागलं. आज PWD विभागाला फोन केला असता ते हा रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे वर्ग झाला असल्याचं सांगितलंय. त्यानंतर नॅशनल ऑथॉरिटीचे पाटील साहेब यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे. त्यांना या भागातले सर्व अतिक्रमण काढण्यासाठी विनंती केलेली आहे. येत्या दोन दिवसामध्ये या भागातले सर्व डिजिटल खोके आणि इथं असणारं गाड्यांचं पार्किंगची सुविधा न झाल्यास रस्ता रोको करणार आणि याचा भविष्यात कुठलाही दुष्परिणाम झाला त्याला शासनाने प्रशासन जयसिंहपूर पोलीस ठाणे जयसिंहपूर मुख्याधिकारी हेच जबाबदार असतील एवढं मी सांगतो. जयसिंहपूर शहरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांच्याकडून वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून लोकवर्गणी गोळा करून जयसिंहपूर शहराला सुरक्षा द्यावी यासाठी जयसिंहपूर पोलीस ठाणे आणि जयसिंहपूर नगर परिषद यांच्यामार्फत CCTV बसवलेलं होतं, परंतु ते CCTV अद्याप गायब आहेत. गायब आहे की चोरला गेले असं आपल्याला म्हणायचं आहे? नाही, गायब आहेत की चोरला गेले याचा तपास पोलीस स्टेशननं खुलासा करावा, कारण हे जर CCTV असते तर येतो या भागामध्ये होणारे ट्रॅफिकला त्यामधून नियंत्रण करता आलं असतं. पण त्या CCTV गायब असल्यामुळं त्या भागामध्ये ज्या दुर्घटना होत आहेत याला जबाबदार सर्वस्वी CCTV जे कॉन्ट्रॅक्टर असतील CCTV जबाबदार व्यक्ती असतील हेच आहेत आणि त्यांच्यावर भविष्यात आम्ही वेळेत त्यांची दखल घेऊन नाही जर CCTV चालू केली 4 दिवसात तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार.